नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश आणि आज मी तुम्हाला 21 मे 2022 रोजीचा चाळीसगावमधील बैल बाजार दाखवणार आहे। मित्रांनो, चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो। या बाजारात तुम्हाला खिल्लार बैल खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटणार आहे। व मित्रांनो, या बाजाराचे मी 3 भाग केलेले आहेत। एका याच्यामध्ये 2 भाग स्पेशल तुमच्या सौद्यावरती असणारे व 1 भाग हा तुमचा दावणीवरती व शेतकऱ्यांच्या बैलांवरती असणारे। त्याच्यापैकी आता पहिला जो भाग मी आता अपलोड करतो आहे, जो तुम्ही बघताय, हा स्पेशल दावणीवरती शेतकऱ्यांचा व लोकल व्यापाऱ्यांच्या दावणींचा भाव असणार आहे। हा फक्त तुम्हाला वरच्यावरती किमती कळणार आहेत, पण याच्यानंतर जे 2 व्हिडिओ टाकणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या खऱ्या किमती असणार आहेत त्या तुम्हाला कळणार आहेत की नेमकं बैल खरेदी कितीपर्यंत करावा आणि सौदा कितीपर्यंत कॅन्सल होतो हे देखील तुम्हाला कळणार आहे। सौद्यामध्ये कोणकोण पडतं, तर मित्रांनो सौदा बघणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी। फक्त वरवर दावणीचा भाव बघून आपल्याला असं वाटतं की बाजारात भाव खूप महाग वगैरे, तर खरी किंमत जेव्हा करते सौदा होतो तेव्हा खरी किंमत करते आपल्याला, की तेव्हा समजतो की हा या बाजारामध्ये असा असा भाव रेट आहे। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो बाजारात सुरुवात करू, बघूया आजचा बाजार भाव। आपल्या पहिल्यांदा जायचं आपल्याला, बोला मग शेतकऱ्याकडून घेतला त्यांना बैल केवढ्या दिली जोडी तुम्ही असताना? 1,500 रुपयाला दिली। 1,500 पूर्ण जाते का? पूर्ण जात आली करतात करतात का? तुम्ही कुठले हो घेणारे? मोडदरचे का? सगळी गॅरंटी दिली तुम्ही? पूर्ण। पेमेंट तर कसं केलं तुम्ही आता? पेमेंट रोख दिली का? 1,000 रुपये आता दिले, 30,000 रुपये 8-8 दिवसात 31 हप्ते दिले, 30 नंतर 8 दिवसानंतर अजून हा 1 आहे का? 1 आहे। आता याचं काय सांगतो? मोबाईल मध्ये शिंतो। अरे मोबाईल मध्ये नाही, कॅन्टीन दिला का तो? तुम्ही दिला का तो? तुम्ही कुठले? वडगाव। तुम्ही कुठले? मोरदरचे। शेतकरी शेतकरी जाऊ झाले। केवढा दिला? 16,000 16,000 दिले। 61 ला 7 झाला जोडीचा। काय नाव शेट आपल्याला? मोहन पानकर। मोहन पानकर कुठले तुम्ही? चाळीसगावचे का? तुमचा मोबाईल नंबर सांगा। 77 75 08 65 66 02 02। तुम्ही कुठले बाजार करता? नांदगाव। नांदगावचा चाळीसगावचा करता का? नांदगाव कधी असतो? गुरुवारी। मित्रांनो 61 मध्ये हा सौदा झालेला आहे, तो 16,000 तो बैल घेतला। किती जोडे आणले तुम्ही? 10 जोडे आहे का? अजून या पण आहे का? सगळं तुमचं आहे का? कोणती दादा आहे का? तुमचे आहे का? किती आहे तुम्ही आधी आणलेले? 22 बैल आहे का? आता म्हणजे पूर्ण दावाने तुमची राहील तुम्ही? आता तुमच्याकडे तुमची काय रेंज बैल आहे तुमच्या? आता माझे कमीत कमी 1 बैल 20-22 25 असेल। 1 बैल 20-22 25 पासून आणि जोडीचे कसे मग? 50-55 जोडी। हा आता याच्या जोडी चांगली दिसते, शेवटची काय किंमत आहे? 85,000 म्हणजे 85,000 आहे। मित्रांनो व्हाईटची 85,000 सांगताय, द्यायची किंमत काय? द्यायची 70,000। मित्रांनो व्हाईटला द्यायची किंमत 70,000 सांगताय। ही कुठली जात आहे? काबरी चित्री? कुठली जात? कुठली? ती शिंदरी। शिंदरी काय किंमत म्हणतात? द्यायची किंमत सांगणार आहे? द्यायची किंमत 53 का? मित्रांनो हे बघा, द्यायची किंमत तिची काडीची 53,000 आहे, हिची 70 फायनल सांगून दिले। आणि बाकी कसे द्यायचे डायरेक्ट? हे 45, हे 55, हे 55 चालेल। शेट तुम्ही कुठले? सांगवी तालुका चाळीसगाव। सांगवीच आपलं? बरोबर। आपला मोबाईल नंबर सांगा। माझा मोबाईल नंबर
77090392976 काय नाव आपलं? बद्री चव्हाण मित्रांनो, हे पूर्ण बैल यांच्यावाले कोणाला लागत असते तुम्ही शेतकरी वगैरे असाल ते यांचे ऊसतोडीचे बैल आहेत सगळे सगळे शेती गावाचे बैल आहेत विक्रीसाठी आलेले कोणी घ्यायचे उत्सुक असाल तर काही 50-75-80 देखील बैल आहेत त्यांच्याकडे सांगवीचे ते लालकंदारी गाई आपण वाटतं वरखेडीत भेटलो ना नाही वरखेडीला आलो होतो मी टरबूज विकत नाही बैल हीच तुझी वाटतं नाही वर जायचं आहे मी वर जाई कुठलं वर जाई आरिफची जोडी गाई असं आहे का नाही मग मित्रांनो ही दुसरी जोडी आहे ती पण लालकंदारी सेम होती भाऊ सारखा सेम होता पण हा माझ्या गावाजवळचा आहे काय किंमत भविष्यवाणी 1,00,000 1,00,000 रुपये द्यायची किंमत तरी 90,000 किती जात आता एक पुरा झाला एक बाकी ठीक आहे चालू आहे सगळ्या कामाला सर्व कामाला मित्रांनो ही जोडीची किंमत किती बोलली द्यायची 1,00,000 रुपये 1,00,000 रुपये तरी 1,00,000 मध्ये कमी जास्त होऊन जाईल सगळ्या कामाला चालू आहे म्हणे ते भाऊ धुळाजवळ वाढत आहे तिथले ते हा मित्र आहे तो आरिफ म्हणून मोबाईल नंबर सांगा त्याचा सांग हा आरिफचा सांगा सांग भाऊ आरिफ मोबाईल नंबर सांग अरे माझ्या आडे सांग ना पडत ना तुला नंबर सेव्ह करायला सांग ना पडत सांग 70-20-52 70-20-52 74-56 शेतकरी की व्यापारी कुठलं गाव कासुदाची शेतकरी सांगताय काय किंमत 1,30,000 पूर्ण जात झाली चालू सगळ्या कामाला मार्के पैसे गॅरंटी असणार जर तुम्हाला योग्य किंमत भेटली तर विक्री कराल नाही तर घरी घेऊन जाल ना तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर नाही चालेल ठीक आहे मित्रांनो त्यांच्याजवळ मोबाईल नंबर नाही आहे कासुदाचे ते बाबांना दिले का कवडा दिले 41,00,000 का मित्रांना 41,000 दिले ते कुठल्या बाबा तुम्ही सासेगाव मनोर तालुका कन्नड का कवडा किती तुम्ही केवढ्यात घेतली 41,00,000 अजून कुठे चार विकले का आता याचे काय सांगताय 30,000 का द्यायची किंमत फायनल 96-57-41-27 काय ना आपलं काय किंमत येते द्यायची 75 किती जातात 6-7 चालू सगळ्या कामाला किती आणले तुम्ही आता चार आणले दोन एकले का तुमचा मोबाईल नंबर सांगा 76-20-75-45 काय नाव आपलं किशोर दुबे पिंपरकेर मित्रांनो पिंपरकेरचे ते जोडी चांगली आहे त्यांचा मोबाईल नंबर नाव दिले द्यायचा फायनल 75 सांगताय तरी कमी जास्त करता येईल तुम्हाला चाल मारत नाही ना आणखी घ्या पुढे काय किंमत आहे यांची का यांची दोघांची ना हा 75,000 पूर्ण जात झाली का ते दातेला पूर्ण आभारी होय का चालू सगळ्या कामाला सगळ्या कामा मार्ग पैसे गॅरंटी घरची गॅरंटी किती बैल आणले तुम्ही आणले कुठले तुम्ही कुठली जांभळी आपल्या शाळेत जांभळी ना तुमचा मोबाईल नंबर सांगा ना कोणाला लागले तुम्हाला कॉन्टॅक्ट करते
तुमचा का? हां 8263 82 63 04 04 32 32 57 57 काय नाव आपलं? अनिल परदेशी. अनिल परदेशी. काय किंमत भाऊ? 70,000. तू देणार नाही तो देणार नाही तो 70,000 का? तू लिहा घेत जाहिरात का तुम्हाला मोबाईल तर तुम्ही आडी विकाय का तर ठीक आहे नाही तर गरबी गिराय का आपला चॅनल फोटो काढला फोटो काढले काय तुमची फायनल काय इच्छा द्यायची 65 का मित्रांनो फायनल 65 पर्यंत त्यांची द्यायची इच्छा आहे शेतकरी रे शेतकरी का व्यापारी शेतकरी का व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगून देऊ मित्रांनो भाऊ नंबर आहे 95 89 45 85 10 काय नाव भाऊ सोनू सोनू का कुठलं गाव चिंचगाव रस्त्यावरचं आपलं साडे दूर रस्ता बैल मारस त्याला चालणं बाईवर आलं बैल मारस गिरे कमी लागेल ना असं बरे काय किंमत सांगायची 50,000 रुपये एकट्याची तो पण आहे का जोडीची 1,00,000 रुपये का किती दातार आता किती दातार आहे दातार आता पाहून पुरवून झाले ना तो पण पुरवून झाले तो 4 दात आहे का वेगवेगळे का सोबत आहे असं आहे का वेगवेगळे का मोबाईल नंबर द्या मला दोघांपैकी कोणी सोबत तुम्ही सोबत आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा 99 75 99 75 31 77 13 काय ना भाऊ समाधान रावते कुठलं गाव बिलाखेडचे चला ठीक आहे मित्रांनो जोडी लागत असेल किंवा एकटा पण लागत असेल तर तुम्ही यांचा नंबर वगैरे दिला आहे मी नाव नंबर तुम्ही यांच्याशी संपर्क साधून खरेदी करू शकता किती बैल आणले सेट 11 आणले का आता किती विकले गेले 4 दिले का कुठले कुठले ये म्हैसूर का आणि तिकडे बांधले ते व्हाईटमध्ये का लाल सिंग आले ना व्हाईट केवढा दिली तुम्ही आता 180 160 का हे किती दातार होते आता हे कसे रेंजचे सांगायला 1.5 द्यायची 90 देऊन टाकू 85 देऊन टाकशा पूर्ण जातं का सगळ्यात पूर्ण झालं का किती जाते बिगर दूध असं आहे का त्याचं काय सांगतात 45 हजार चालते गाड्याला याचं 85 किती जाते द्यायचे 75 हे पण आहे का काय द्यायची ना रे 75 हे पण आहे का भारी यंत काय सांगतात सांगाल 75 61 द्यायचे आधात आहे ना ते पण शेरेतील चालतील ते एकदम शेरेतील चालतील ना ते चालतील आज टांगल रेडी आहेत ना ते चालू होत
मित्रांनो या बैलांना निळा बैल देखील भेटला जातो. मारत नाही ना बाबा. बाबांनी घेतले का कुठल्या बाबा तुम्ही? व्हिडिओ कॉलिंग करे चांदवडची आहे का? व्होल्टेजची आहे. मी तालुका असं आहे का? किती मध्ये घेतला तुम्ही? आता 85,000 ठीक आहे. 2-4 दिवसात वर किती तुमचे? मारा ना थांब थोडा सा. काय करून कुठे मित्रांनो 5-6 हजाराला दिले म्हणजे कुठली जाती? रेंडी जाते. रेंडी जाते का? हा चालेल ठीक. अजून कुठे जाऊन आपली कुठे मोठा भाऊ कुठे नाही भाऊ नंबर सांगायला नाही त्यांना मोठा तू सांगून दिला असतं त्यांना. हॅलो किती होता दाताला? दाताला किती पुरा झाले का? नाही हो मी आज उशिरा दवाखान्यात तब्येत खराब होती ना दहा डॉक्टर झाले. हो 2 मिनिट या बोला पटापट मग घ्यायचं का? अरे काय काय रेंज आहे तुमच्याकडे? डायरेक्ट द्यायच्या किमती सांगा मला. डायरेक्ट द्यायच्या का? फिक्स फिक्स डायरेक्ट हे 65 का? पूर्ण जाते का? हा पूर्ण जाते. हा हे सांगा 62,000 एकटा आहे? हा एकटा. त्याचं जोडतं 1-1 34 त्याचं जोडतं 32 जायचं. हा 32 जायचं. ते 65 द्यायची. 65 द्यायची. हा डिरेक्ट 65 द्यायची. आणि बाकी पुढचे? बाकी ते मग ते 60 द्यायचे मोठे. मोठे 60? हा. आणि ते 65 द्यायचे कालांडावर. ठीक आहे. हा शेठ तुमचं नाव सांगा. मंगेश चव्हाण. मंगेश चव्हाण. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल 77-09-38-39-43. तुम्ही कुठले? वोल्टान. चालतं. मित्रांनो त्यांच्याकडे या रेंजमध्ये जोड्या आहेत. त्यांच्याकडनं फिक्स फिक्स किंमत मी सांगून दिलेली आहे. तुम्हाला याच्यात देखील कमी जास्त करता येईल. सगळे 5-7 रेंजच्या जोड्या आहेत म्हणजे त्यांचा नाव नंबर दिलेला आहे मी. सगळे हे बैल देखील कामाचे उस्तोडचे बैल आहेत.